अमरावती में छत्रपति शिवाजी महाराज का पुतला हटाने को लेकर विवाद छिड़ गया है। इस मामले में सांसद नवनीत राणा के सैकड़ों समर्थकों को पुलिस ने गिरफ्तार किया। इस दौरान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के खिलाफ मुर्दाबाद के नारे लगाए गए, जिस पर अमरावती की सांसद नवनीत राणा को शिवसेना महिला आघाड़ी प्रमुख ने चिल्लर कहकर उनको नालायक बताया। साथ ही भाजपा के गट नेता तुषार भारतीय ने भी नवनीत राणा पर जोरदार निशाना साधा। अमरावती में छत्रपति शिवाजी महाराज का पुतला हटाने के बाद राजनीति में हड़कंप मच गया है। इस मामले में सोमवार को सांसद नवनीत राणा के गंगा सावित्री निवास से सैकड़ों कार्यकर्ताओं को पुलिस ने गिरफ्तार किया। इस दौरान राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के खिलाफ मुर्दाबाद के नारे लगाए गए। इस मामले में शिवसेना महिला आघाड़ी की जिला प्रमुख वर्षा भोयर ने नवनीत राणा को चिल्लर कहते हुए उन्हें मुख्यमंत्री को मुर्दाबाद बोलने पर नालायक बताया, साथ ही कई मुद्दों पर निशाना भी साधा। आणि नवनीत राणांनी जे उद्धव साहेबांच्या बाबतीत बोललं ना मुर्दाबाद म्हणून, तर त्यांना एकच उत्तर देईन मी इथे की काही दिवसांनी अशी वेळ येईल की तुमच्या कार्यकर्त्याने एखादा जर बाळवीर नाही झालं ना, तर तुम्ही त्याच्यासाठी मुर्दाबाद म्हणून उद्धव ठाकरे साहेब यांनाच मुर्दाबाद बोलाल। कारण विषय कसा झालेला आहे, तुम्ही एका प्रशासनामध्ये आहात, तुम्हाला माहिती आहे नियम सगळं माहिती आहे, ह्या घटना घडणार होत्या हेही तुम्हाला माहीत होतं, म्हणून तुम्ही सगळं हे जे केलं आहे ना, कारण याही पूर्वी जेव्हा स्वतः पालकमंत्री पोटे साहेब होते त्यावेळी काय झालं होतं का, तेव्हाही बाबासाहेब पुतळ्यांचा विषय घेतलेला होता, त्याही वेळेस माराझोळीचा विषय गेला होता। जेव्हा तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक काम नियमाने शासनाच्या नियमानुसार होता, आणि राजापेठ आमच्यासाठी एक अभिमानाचीच गोष्ट आहे की बा शिवाजी महाराजांचा पुतळा बसतो तर तो बसायलाच पाहिजे, पण तो बसताना त्या पुतळ्याची अवहेलना होणार नाही या गोष्टीचं तुम्हाला भान नव्हतं का, तुम्हाला माहीत नव्हतं का की प्रशासन त्याच्यानंतर उचलल म्हणून, कारण तुम्हाला स्वतःला सगळ्या ह्या गोष्टी माहीत होत्या, पण तुम्हाला कुठेतरी राजकीय इश्यू करायचे असतात, तुम्हाला अमरावतीमध्ये काही ना काही वाद करायचे आहे, त्यासाठी तुम्ही उठसूट काही ना काही करत राहतात, आणि हे काही इथं संपणार नाही आहे, तुम्ही याही नंतर काही ना काही विषय घेऊन करणारच आहे। आणि मुर्दाबाद तुम्ही उद्धव ठाकरे यांना काय म्हणता, तुमच्यामध्ये लायकी नाही आहे, उद्धव साहेबांना एवढा वेळ नाही, तुम्ही मुर्दाबाद म्हणा नाही तर आणखी काही म्हणा, उद्धव साहेब तुमच्याकडे लक्ष देणार नाही, कारण उद्धव साहेब तुमच्यासारखी चिल्लर नाही आहेत, त्यांना संयमी आणि शांत व्यक्तिमत्व आहे हे सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती पडलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करा आणि जरा आणखी समजून जा, कारण तुम्ही तुमच्या जे जिल्ह्यासाठी खासदार म्हणून निवडून आल्या ना, तुम्ही ज्याच्यासाठी तुम्ही इथं जो ओवापो मांडला होता की 10 वर्षामध्ये इथं विकास नाही झाला, तर तुम्ही काय 10 वर्षात, तुम्ही आता तुमचे झालेले 2 ते 3 वर्ष, तुम्ही 3 वर्षात काय दाखवलं, तुम्ही जे म्हणजे बोलले होते लोकांच्या समोर मी अमरावतीकरांसाठी हे करण ते करण, तुम्ही जे आहे तर फक्त ब्रॉडगेजचं करून दिलं होतं रेल्वेचं, तुम्ही तिथं जाऊन तोंड मारून राहिल्या, तुमचं स्वतःचं नवीन काय, मग आता लोकांना कुठेतरी वळवायचं, विकास काही दिसत नाही तर मग तर काय असे वाद घालायचे। शिवाजी महाराजांचा जा पुतळ्याचा विषय जो झालेला आहे छत्रपतींचा, तो प्री प्लॅनिंग म्हणेल मी, हे सगळं त्यांनी प्री प्लॅनिंग करून केलेलं आहे, माझा एवढा त्यांच्यावर आरोप आहे। आणि त्यांनी कितीदाही जरी मुर्दाबाद म्हटलं तर आम्हाला फरक पडणार नाही आहे, कारण मी सुरुवातीलाही बोलीन आताही बोलते की एखाद्या यांच्या कार्यकर्त्याला मुलबाळ नाही झालं ना, तर त्याच्यासाठी ते उद्धव साहेब ठाकरे यांनाच जबाबदार ठरवतील। आम्हाला वरिष्ठांकडनं आतापर्यंतचे एकच आदेश आलेले आहे की संबंधित हे लोक वाचाळ आहे यांच्याकडले दुर्लक्ष करा, आम्ही काय परत तेच करायचं, यायची इच्छा तेच आहे ना की आम्ही जावं तिथं काहीतरी यांचे पुतळे जाळावे, यांना काहीतरी शिवीगाळ करावी आणि बस यांना स्वतःला फेमस व्हावं, यांना फेमस करण्यासाठी, कारण माननीय आता बोलताना म्हणेन कारण मी स्वतः ऐकलेलं आहे रवी राणेंचे शब्द आहे, चांगली हो किंवा वाईट हो पब्लिसिटी होत आहे, हा यांना तेच पाहिजे असते आणि तेच त्याच्यासाठी ते कुठलेच करायला। वही अमरावती महानगरपालिका के भाजपा के गट नेता तुषार भारतीय ने सांसद नवनीत राणा पर जोरदार निशाना साधा। उन्होंने कहा कि नवनीत राणा ने भाजपा को मदद करने का ढोंग नहीं करना चाहिए। वहीं उन्होंने कई मुद्दों पर नवनीत राणा पर सवाल भी उठाए। त्यांनी जे म्हटलं की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक झोपले होते का, खरं पाहिलं तर सुसंस्कृत खासदारांनी या पद्धतीचं वक्तव्य करू नये। माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे की 12 तारखेला ज्यावेळी अमरावती शहरामध्ये लुटपाट झाली आणि 13 तारखेला तमाम हिंदू संघटन भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरले होते, त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं आणि त्यावेळी तुम्ही कुठे गेला होतात, याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। दुसरा भाग म्हणजे भारतीय जनता पार्टीला या विषयात गोवण्याचं काहीच कारण नाही। तुम्ही म्हटलं की आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी लढतो, कोणी सांगितलं तुम्हाला लढायचं? आम्ही ज्यावेळी भारतीय जनता पार्टी सत्तेत येईल का नाही येईल याचा विचार न करता त्यावेळी संघ विद्यार्थी परिषद भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी अशी लढाई कर लढत आम्ही इथपर्यंत आलो। आणि म्हणून तुम्ही जर भाजपसाठी लढत असाल तर उपकार करू नका, आम्हाला आवश्यकता नाही आहे। आणि तुम्ही का लढता हे अमरावती लोकसभा मतदारसंघाची जनता चांगली ओळखू नये, त्यामुळे उपकाराची भावनेनी भारतीय जनता पार्टीला संबोधण्याचं काहीच कारण नाही। आणि तिसरं म्हणजे
तुम्ही म्हणता की आम्ही देवेंद्रजीला जाब विचारू, देवेंद्रजीला जाब विचारण्या अगोदर उत्तर विचारण्या अगोदर त्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यावी लागेल, कारण की देवेंद्रजी चुकीच्या गोष्टीचं कधी समर्थन करणार नाही। तुम्ही 1.5 फुटाच्या ओट्यावर 3.5-4 फुटाचे आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बसवता, तुमच्या उंचीपेक्षा छोटा, त्यामुळे तुम्हाला जे राजकारण करायचं ते तुम्ही करा ना, भाजपवर का आरोप करताय? आणि तुम्ही याच्या अगोदर बडनेराला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला, हटवला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही जुनी नवी वस्ती बडनेरात बसवला, हटवला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही फरशी स्टॉपवर बसवला, हटवला नाही। हाच का हटवला? याचं कारण एकमेव आहे, तो तुम्ही बसवला तो योग्य बसवलेला नाही। वेळोवेळी तिथे महाराजांचा अपमान झाला असता, आणि म्हणून तो प्रशासनाने केलेला निर्णय आहे। आणि म्हणून भाजपवर आरोप करताना 10-10 विचार करून करा, अन्यथा तुम्हाला या पुतळ्याचं राजकारण करून जो लाभ घ्यायचा आहे तो मिळणार नाही आणि विषय भलतीकडे जाईल। भाजपचे जे महापौर आहेत ते पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काम करतात, त्यामुळेच त्यांनी परवानगी नाकारली असंही त्यांचे म्हणणं आहे। एकंदरीत भाजपची एखादी सत्ता मनपामध्ये आहे आणि असं असताना पुतळ्यासाठी परवानगी का नाकारली? इतका हास्यास्पद आरोप खासदारांनी करावा, त्याच्यामुळे या मतदारसंघाची नाचक्की होते। महापुराकडे मुळात परवानगी येतच नाही, ती येते परवानगी प्रशासनाकडे। आणि लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।